आणि आता महत्वाच्या बातम्या आपण पाहूया. जागावाटपा संदर्भात महायुतीमध्ये तीनही नेत्यांमध्ये कुणाचा हट्ट नाही. महायुतीच्या तीनही नेत्यांशी मी जागांसंदर्भात प्रत्यक्ष बोललो. जिथे जो निवडून येईल त्या दृष्टीनं तिकीट वाटप, तिघांचंही एकमत. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. तिन्ही नेत्यांशी व्यक्तिगत बोललो आहे. कुठेही अशा पद्धतीचा आग्रह हट्ट नाही. हा, प्रत्येकाला वाटतं की मला बऱ्यापैकी जागा मिळाव्या. विधानसभेला शिंदे गटाच्या 65 ते 72 जागा निवडून येतील. एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांनी व्यक्त केला विश्वास. आमचा अंदाज आहे कमीत कमी 65 ते 72 जागा ह्या शिवसेनेच्या निवडून येतील. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे साहेबच होतील. मुंबईमध्ये राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोगाची बैठक झाली. केंद्रीय निवडणूक आयोग आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. निवडणूक आयोग राज्यातील विविध विभागांचा आढावा घेणार. निवडणूक एका टप्प्यामध्ये व्हावी अशी मागणी करण्यात आली. निवडणुकीसाठीच्या खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची मागणी. टॅक्सेसच्या संदर्भातला होर्डिंगचा जो टॅक्स आहे तो प्रत्येक महानगरपालिका नगरपालिकेचा वेगळा टॅक्स आहे, तो युनिफॉर्म असावा. खर्चाची मर्यादा ती पण वाढावी, 20 लाखापर्यंत वाढवावी. रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी. रश्मी शुक्ला निवडणुकीमध्ये पदाचा गैरवापर करतील. विरोधी पक्षाकडून तक्रार. आनंद दिघे यांच्याबद्दल आम्हाला जास्त माहिती. फडणवीसांनी धर्मवीर 3 ऐवजी औरंगजेबावर चित्रपट काढावा. संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर नियुक्ती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदाची तटकरेंना जबाबदारी. उद्योजक आणि शिंदे गटाचे नेते राजू खरेंनी शरद पवारांची भेट घेतली. राजू खरेंनी मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली. राजू खरे तुतारीवर निवडणूक लढणार असल्याची चर्चा. भाजप विधानसभा निवडणुकीमध्ये तालुका स्तरावर लक्ष केंद्रित करणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मताधिक्य घटलेल्या तालुक्यांचा आढावा घेतल्यानंतर निर्णय. माढा विधानसभेमध्ये काका पुतण्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता. धनराज शिंदेंची आज माढ्याच्या मानेगावमध्ये जाहीर सभा. धनराज असे शिंदे आज राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ठाकरेगट उदय सामंतांना टक्कर देण्याच्या तयारीत. सामंतांच्या विरोधामध्ये ठाकरेगटाकडून राजेंद्र महाडिक, उदय बने, प्रदीप साळवी इच्छुक.